पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात श्री बालयोगी सदानंद महाराज ट्रस्ट यांचा अनेक वर्षांपासून 69 गुंठे जागेवर मोठा आश्रम आहे. या आश्रमात नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक भाविक व भक्तगण दरवर्षी मोठ्या श्रद्धेने यात्रेसाठी व वर्षभर दर्शनासाठी जात असतात. मात्र 40 वर्षापासून ट्रस्टच्या नावे असलेली जमीन शासनाने भूसंपादन केली याचा निषेध करण्यासाठी या तीनही जिल्ह्यातील आगरी समाजातील भाविक आक्रमक झाले असून आज इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविक शिवसेनेचे पदाधिकारी व्यंकटेश भागडे यांच्या नेतृत्वाखाली वसईतील गुरुवर्य बालयोगी सदानंद महाराज बाबांच्या भक्तांचे धरणे आंदोलन व भव्य निषेध मेळाव्यासाठी आश्रमावर रवाना झालेत. भाविकांनी शासनाच्या या कृत्याबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध करत मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे युवा नेते व्यंकटेश भागडे, सूर्यकांत भागडे, नारायण वळकंदे, भगवान आडोळे तसेच मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. सर्व समाज बांधव, आम्ही सर्व आगरी समाजाचे नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहोत. 111 गाड्या या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत आणि आमचे श्रद्धास्थान, आमचे देवस्थान, आमचे गुरुवर्य सदानंद महाराज यांच्या जागेवर जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्या निर्णयाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला आहे. आणि आमचे श्रद्धास्थान असलेले सदानंद महाराज यांच्या ज्या ट्रस्टीवर जो काही फॉरेस्टर खात्याने जो काही अन्याय केला आहे त्या अन्यायाविरोधात आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असे या ठिकाणी मी आगरी समाजाच्या वतीनं सांगतो. आज आमच्या तालुक्यातनं हजारो भाविक त्या किसान मोर्चासाठी जात आहोत. आज सांगायचं म्हटलं तर बालयोगी सदानंद महाराज यांचं कार्य हे कोण औषधी आणि जे काही भाविक रुग्ण येतात त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुखासाठी जे भाविक त्यांच्याजवळ येतात असं त्यांचं कार्य चालू आहे आणि ते या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आज आमच्या इगतपुरी तालुक्यातून सर्व आगरी समाज हजारोच्या संख्येने या शासनाच्या निषेधार्थ या भव्य आंदोलन छेडण्यासाठी जात आहोत. एवढंच मी आज या निमित्त सांगू इच्छितो. धन्यवाद. राम. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.